तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. संघाला 11 कोटी रुपयांचं बक्षीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय आणि या बक्षिसावरून आता राजकारण रंगलंय. पाहूया त्या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट. क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची उधळण. बळीराजा मात्र उपेक्षी. विरोधकांचा सरकारवर निशाणा. T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाची मुंबईत अगदी थाटात जल्लोषात रॅली काढण्यात आली. पुढे वानखेडे स्टेडियमवर त्यांचा खास सत्कारही झाला. महाराष्ट्र सरकारलाही राहवलं नाही. विधानभवनात खेळाडूंचा मोठा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटींचं पारितोषिक जाहीर केलं. आता यावरून राजकारण पाहायला मिळतंय. सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. जर 4 महिन्यामध्ये 1068 शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटा नेरेटिव्ह सेट करत असतील, खोटं बोला रटून बोला, हे यांचा पर्दाफाश जनता करेल. प्रश्न हा आहे की त्या 11 कोटीची देण्याची आत्ता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये तसे त्यांना BCCI दिले आहेत. एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती? 4 क्रिकेटर मुंबईतले आहेत, 17 वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे, त्यांना पैसे दिले तर मग का दिले, नाही दिले तर का दिले नाही, निवडणुका तोंडावर समजण्याचा काय संबंध आहे? त्या खेळाडूनं मला सांगा, त्या सूर्यदेवनं जर कॅचच झाला नसता काय झाली असती अवस्था? तो मुंबईचा आहे, रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे, त्याला काय अर्थ नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटानंही यावरून सरकारवर टीका केली आहे. सरकारी तिजोरीतून एवढा बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही बक्षिसाची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी ज्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या BCCI कडं, ज्या पद्धतीनं IPL असेल, या सगळ्या याच्यातून तो मोठ्या प्रमाणावर पैसा हा जमा होत असतो. त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतु परंतु मुळीच नाही. तो एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे. आता पाहूयात कोट्यवधींची बक्षिसं मिळालेल्या क्रिकेटपटूंची किती संपत्ती आहे ते. विराट कोहली 1046 कोटी, रोहित शर्मा 214 कोटी, रवींद्र जडेजा 120 कोटी, ऋषभ पंत 100 कोटी, हार्दिक पांड्या 91 कोटी, संजू सॅमसन 82 कोटी, जसप्रीत बुमराह 55 कोटी, मोहम्मद सिराज 55 कोटी, अक्षर पटेल 49 कोटी, युजुर्वेंद्र चहल 45 कोटी, सूर्यकुमार यादव 32 कोटी, कुलदीप यादव 32 कोटी, शिवम दुबे 28 कोटी, यशस्वी जयस्वाल 10 कोटी, अर्षदीप सिंह 10 कोटी. क्रिकेटपटूंची श्रीमंती नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय. चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचं कौतुक हवंच, मात्र लाखोंचा पोशिंदा असलेल्या बळीराजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.